नमस्कार. हॅलो डॉक्टर या कार्यक्रमात मी डॉक्टर महेश चिटणीस सर्वशिकांचं मनपूर्वक स्वागत करतोय. आपल्याच्या कार्यक्रमाचा विषय आहे तो आहे केस विकार आणि टक्कलवरती असणारे अत्याधुनिक उपचार. आणि विषयी चर्चा करण्यासाठी प्रख्यात केस विकार तज्ज्ञ असणारे डॉक्टर अपूर्व शाह आपल्याच्या कार्यक्रमात सहभागी झालेत. तर मी आपली सर्वप्रथम ओळख करून देतोय डॉक्टर अपूर्व शाह यांची. नमस्कार सर. नमस्ते. नमस्ते. त्याचप्रमाणे संपूर्ण तरुणाईला, खास करून आपल्या असणाऱ्या केस गळतीवरती आणि टक्कलवरती मात करून एक चांगलं उदाहरण या ठिकाणी निर्माण करणारे असे केदार मुळमळी सुद्धा आपल्याच्या कार्यक्रमात सहभागी झालेत. केदार, आपलं स्वागत कार्यक्रमात. धन्यवाद. आजच्या कार्यक्रमामध्ये खास करून आपण असणाऱ्या या केस विकार किंवा टक्कलवरती असणाऱ्या आधुनिक उपचारांविषयी मार्गदर्शन घेणार आहोत. पण मला सर्व प्रेक्षकांना सांगावंसं वाटतं की खास करून ह्या केस विकारांवरील असणाऱ्या नवीन उपचारांची सुरुवात डॉक्टर अपूर्व शाह आणि डॉक्टर सोनल शाह या दाम्पत्याने केली आणि त्यांनीच रिचफील संस्थेची स्थापना केली, ज्यामध्ये आपल्याला एकत्रितपणे एका छताखाली सर्व प्रकारच्या असणाऱ्या केस विकारांवरती आधुनिक स्वरूपाचं निदान आणि उपचार उपलब्ध झालेले आहे. 30 वर्षाआधी कदाचित केस विकार शास्त्र किंवा मी म्हणेन केस विकारांच्या अनुषंगाने असणारे निदान आणि उपचार ह्याबद्दल कोणतीच माहिती ही भारतामध्ये नव्हती. पण खास करून डॉक्टर अपूर्व शाह आणि डॉक्टर सोनल शाह यांनी यावरती असणाऱ्या अत्याधुनिक उपचारांची सुरुवात भारतामध्ये केली आणि म्हणूनच फर्स्ट ट्रायकोलॉजिस्ट म्हणून त्यांचं नाव हे खास करून लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये नोंदवलं गेलेलं आहे. आणि ह्या व्यतिरिक्त सुद्धा अनेकविध प्रकारचे मानसन्मान त्यांना प्राप्त झालेले आहेत. पण थोडंसं रिचफील संस्थेविषयी सांगत असताना मला आवर्जून सांगावं असं वाटतं की सर्वसामान्य रुग्णांपर्यंत वैद्यकीय सेवा हे ब्रीदवाक्य ठेवून रिचफील संस्था आज डॉक्टर अपूर्व शाह आणि डॉक्टर सोनल शाह यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत आहे. आणि याच्यात सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता भारतभर रिचफील संस्थेच्या शाखा आहेत, ज्यामध्ये आपण एकत्रितपणे एका छताखाली सर्व प्रकारचे केस विकार, ज्याच्यामध्ये खास करून स्त्रियांची केस गळती आहे, कोंडा आहे, चाई आहे, पडणारं टक्कल आहे, ह्याच्यावरती अत्याधुनिक स्वरूपाचे उपचार उपलब्ध झालेत. पण अवघ्या 1 रुपयामध्ये केशरोपणी उपलब्ध झालेले, ज्याला हेअर ट्रान्सप्लांट म्हटलं जातं. रिचफील संस्था आता खास करून महाराष्ट्रामध्ये मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर, कोल्हापूर आणि गोवा या ठिकाणी सुद्धा आता शाखा सुरू झालेली, त्यामुळे आपणही सर्व उपचारांचा लाभ घेऊ शकता. फक्त आपल्याला त्यासाठी फोन करायचा आहे पुढील नंबरवरती. संपर्कासाठी जो आपण स्क्रीनवरती टोल फ्री नंबर बघत आहात, हा मोफत संपर्कासाठीचा नंबर आहे 1800-266-1718, म्हणजेच 1800-266-1718 ह्या टोल फ्री नंबरवरती आपण फोन करू शकता, प्रश्न विचारू शकता, अपॉइंटमेंटही घेऊ शकता आणि खास करून जी उपचारांमधली सवलत आहे त्याचाही लाभ घेऊ शकता. म्हणजेच खास आपल्याला जर का कोणते केस विकार असेल तर आपल्याला रिचफील हे नाव फक्त लक्षात ठेवायचं आणि फोन करायचं पुढील नंबरवरती. मला आता डॉक्टर अपूर्व शाह यांची थोडक्यात त्या ठिकाणी ओळख करून देऊ इच्छितो मी. तर आपण लॅपटॉपकडे जाऊया पटकन आणि बघूया विविध प्रकारचे मानसन्मान डॉक्टर अपूर्व शाह आणि डॉक्टर सोनल शाह यांना मिळालेलं. आणि आता नुकतंच त्यांना मिळालेलं आहे इकॉनॉमिक टाइम्स आयकॉनिक ब्रँड अवॉर्ड. मला वाटतं भारतातील ट्रायकॉलॉजीमध्ये आयकॉनिक ब्रँड अवॉर्ड मिळवणं ही एक मोठी गौरवास्पद कौतुकास्पद गोष्ट आहे. आणि आपण चित्रामध्ये बघतोय डॉक्टर अपूर्व शाह आणि डॉक्टर सोनल शाह यांना हे अवॉर्ड स्वीकारताना इकॉनॉमिक टाइम्स कडनं. आणि मला आवर्जून सांगावं असं वाटतं की अथक केलेली त्यांनी जी सेवा आहे एकंदरीतच वैद्यकीय क्षेत्रामध्ये, त्याच्यामध्ये त्यांना विविध प्रकारचे मानसन्मान मिळालेले आहेत. बिग ब्रँड रिसर्च सर्वोत्कृष्ट ट्रायकॉलॉजी क्लिनिकचा अवॉर्ड आहे. महाराष्ट्र वैभव पुरस्कार खास करून मिळालेला आहे उत्कृष्ट केस विकार तज्ञासाठीचा. ह्या व्यतिरिक्त लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये मी जसं म्हटलं मगाशी की भारतातील पहिले प्रमाणित ट्रायकॉलॉजिस्ट म्हणजे भारतातील पहिले केस विकार तज्ञ म्हणून दोघांची नोंद घेण्यात आलेली आहे. ह्या व्यतिरिक्त द फ्रॉस्ट अँड सुलिवन अवॉर्ड आहे. त्याचप्रमाणे ब्रँड ट्रस्ट रिपोर्ट आहे, आयआय ग्लोबल पुरस्कार आहे, इंडिया न्यूज हेल्थ अवॉर्ड आहे, इंडियाज ग्रेटेस्ट ब्रँड बिल्डर म्हणून त्यांना सन्मानित करण्यात आलेलं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं मला वाटतं कोणताही केस विकार तज्ज्ञासाठीचा महत्त्वाचा पुरस्कार आहे तो रोनाल्ड सेलिंगर अवॉर्ड, जो आंतरराष्ट्रीय स्तरावरती असणाऱ्या ट्रायकॉलॉजिस्टसाठी जगातील सर्वोत्कृष्ट ट्रायकॉलॉजिस्ट म्हणून सन्मानित करण्यात आलं होतं डॉक्टर अपूर्व शाह यांना. तर अजूनही खूपसे अवॉर्ड्स आहेत पण सगळे दाखवता येणे या ठिकाणी शक्य नाही आहे. कार्यक्रमाकडे वळूया आपण पटकन. सर, उत्सुकता आहे सगळ्याच प्रेक्षकांना आपल्याशी इंटरॅक्ट करण्याची, आपल्याकडनं जाणून घेण्याची विविध प्रकारच्या एकंदरीतच केस विकारांबद्दल. पण आजच्या कार्यक्रमात खास करून आपण टक्कल विषयी बोलणार आहात. तर ही जी टक्कल पडण्याचं जे एक मी म्हणेन साथीच्या सारखं किंवा एखाद्या इपिडेमिक सारखं सध्या आपण बघतोय, काय सांगता येईल विषय आम्हाला? डॉक्टर, असं आहे की 32 वर्षापूर्वी जे टाईमला आम्ही हिंदुस्थानमध्ये आले आणि हिंदुस्थानचं पहिलं ट्रायकॉलॉजिस्ट आम्ही मी आणि सोनल झाले इकडे आणि क्लिनिक चालू केली, तर ते टायमाला आम्ही बघत होते की जे टक्कलपणा जे आहे ते 45 आणि 55 एजमध्ये जे लोक आहेत त्या लोकला होत होते. जसं जसं वय गेले आहे, जसं जसं टाईम गेलं आहे, आता 32 वर्षानंतर आपण बघते तर 14 वर्षातून 20 वर्षांच्या मुलामध्ये आणि मुलगीमध्ये पण केस विरल व्हायला चालू झालं आहे आणि टक्कलपणा चालू झालं आहे. आणि हे जे आजच्या जे वय आहे, जे फॅशन, स्ट्रेस, लाईफस्टाईल हे खूप अफेक्ट करतात. हे जे टक्कलपणा आहे जे अनुवंशिक आहे, अनुवंशिक टक्कलपणामध्ये कधी पण केस, डॉक्टर महेश, कधी परत येत नाही.
म्हणजे कोणतंही औषध केलं, कोणी काही सांगितलं की तुम्ही असं करा, तुम्ही डोक्यावरती थांबा, तुम्ही एक घोड्याचं तेल लावा, तुम्ही सापांचं तेल लावा, काही पण केलं तर केस कधी अनुवंशिक टक्कलपणामध्ये केस परत येऊ शकत नाही. कारण हे हॉर्मोनल आहे, हे जेनेटिक आहे, अनुवंशिक आहे. आणि हे हॉर्मोन जे आहे त्याचं नाव आहे DHT, DHT. आणि हे हॉर्मोन तणावमध्ये आपला बॉडी जास्ती सिक्रीट करतात. आणि जिथे हॉर्मोन जास्ती सिक्रीट झालं तर इथे जे लोकांमध्ये अनुवंशिक टक्कलपणा आहे त्या लोकांमध्ये टक्कलपणा चालू होतात. आणि पुढे आणि पाठीमागे टक्कलपणाच्या 7 स्टेज असतात. ते 7 स्टेजमध्ये बघितलं तर एक स्टेज चालू झाला की नंतर प्रत्येक 2 महिन्या ते 2 वर्षामध्ये एक एक स्टेज, हे 7 स्टेज आहे आपल्याला टक्कलपणाचं. तर हे 7 स्टेज आहे, ते हे 7 स्टेज एक टाईम चालू झालं तर एक नंबरला चालू झाला तर 7 नंबरला येऊनच थांबणार. सायन्स इथे प्रोग्रेस झाला आहे. आणि हे केसांची जे सायन्स आहे त्याला ट्रायकॉलॉजी म्हणतात. आणि हे ट्रायकॉलॉजिस्ट, आपण ट्रायकॉलॉजिस्टकडे गेलं तर ते आपल्याला कोणत्या स्टेजमध्ये आहे पुरे केसांची ॲनालिसिस करणार, तुमच्या स्काल्पची ॲनालिसिस करणार आणि सांगणार की काय करू शकतं. सांगितलं तसं आपण काय करू शकतं की जिकडे आहे तिकडे आपण आपल्याला थांबू शकतं. आणि केस परत पाहिजे तर लई प्रकार आहे. ट्रान्सप्लांट एक इम्पॉर्टंट मेथड आहे ज्यातून स्वतःच्याच केस पाठीमागून आपण पुढे घेतात आणि केस परत येतात. तर हे केस परत आणण्यासाठी एक आहे ट्रान्सप्लांट, दुसरा आहे नॉन सर्जिकल, तिसरा आहे टेम्पररी. आज मी आपल्याला ते ट्रान्सप्लांटची गोष्टी जास्ती करणार कारण हे बेस्ट मेथड आहे आणि परमनंट मेथड आहे. तर हे आम्ही आपल्याला सांगते की ट्रान्सप्लांट कसं करायला पाहिजे करून. येस, आणि अवघ्या 1 रुपयामध्ये हे हेअर ट्रान्सप्लांट उपलब्ध करून दिलेले आहे रिचफिल संस्थेने. फक्त आपल्याला फोन करायचं त्यासाठी पुढील नंबरवरती. आणि मला आवर्जून सांगावं असं वाटतं की एकंदरीतच ह्या हेअर ट्रान्सप्लांट विषयी जाणून घेण्यासाठी आपण आता पुन्हा एकदा बघितलं की कशा रीतीने आपल्याला जर का टक्कल असेल तर बेस्ट सर्जिकल ट्रीटमेंट उपलब्ध आहे ज्याला जी एल्सबरी क्लिनिककडनं या ठिकाणी मी म्हणेन की आलेली आहे. डॉक्टर अपूर्व शाह यांच्या मार्गदर्शनाखाली आपल्या भारतातील सर्व रुग्णांना उपलब्ध झालेली आहे. आणि अवघ्या 1 रुपयामध्ये काय आहेत हे उपचार आपण जाणून घ्या डॉक्टरांकडनं. सर, सर्जिकल जी ट्रीटमेंट आहे, हेअर ट्रान्सप्लांट ज्याला म्हटलं जातं, केशरोपण म्हटलं जातं, काय आहे? तर पूर्वी असं होतं की जे टायमाला केस आपल्याला परत पाहिजे, जसं मी सांगितलं पूर्वी पण की कोणताही औषधातून केस परत येणार नाही, आपल्याला टक्कलपणा आहे आणि ते अनुवंशिक आहे तर ह्याचा उपाय काय आहे, ह्याचा आन्सर काय आहे की आपल्याला परत केस पाहिजे तर आपण काय करू शकतो. तर पूर्वी असं होत होतं जे ट्रान्सप्लांटमध्ये की पाठीमागून इकडेतून इकडे आपण स्किन काढायची आणि त्याच्यामधून टाका घ्यायचं आणि नंतर ते स्किनमधून एक एक केस काढायचे आणि परत टाकायचं. आता ते सगळं गेलेलं आहे डॉक्टर महेश राईट. आता जे लेटेस्ट टेक्नॉलॉजी आहे जे AHI लंडनतून आलेले आहे ज्याच्यामध्ये कोई काही कट नाही, काही स्टिचेस नाही, काही स्कार्स नाही. लोकल एनेस्थेशिया जसं आपण डेंटिस्टकडे गेलं आणि टूथला काढतात तसं जे लोकल एनेस्थेशियामध्ये होतं 7 तासांचा प्रोग्राम आहे. एक एक केस काढणार आणि एक सिटिंगमध्ये 3 ते 5 हजार केस आपण टाकू शकतात. आणि जे केस आहे एक टाईम टाकलं ते 6-7 तासांमध्ये तर 21 दिवसानंतर ते केस ग्रो व्हायला चालू होणार, 1 वर्षामध्ये कम्प्लीट होऊन जाणार आणि ते जीवनभर राहणार. हे परमनंट इरिव्हर्सिबल मेथड आहे आणि फुल प्रूफ मेथड आहे कारण पाठीमागून जे केस घेतात तिकडे जे हॉर्मोन आहे DHT त्याचा काही परिणाम नाही आहे. म्हणजे हे केस जीवनभर राहतात आणि हे केसांच्या मुळाला आपण ट्रान्सफर करतात पाठीमागून पुढे की कुठे पण पाहिजे ते. आणि 21 दिवसानंतर ते केस यायला चालू होतात आणि ते जीवनभर राहतात. अजिबात कट नाही, स्टिचेस नाही, काही सर्जरी नाही. सर्जरी ऑपरेशन थिएटरमध्ये कासाठी करतात कारण इन्फेक्शन नाही व्हायला पाहिजे, सगळं टेक्नॉलॉजी परफेक्ट व्हायला पाहिजे. तर हे जे AHI टेक्निक आहे लंडनतून ते एक पेन यूज करतात, जसं आपण पेन यूज करतात तसं हे फॉली पेन सांगतात त्याला. म्हणजे केस जे टायमाला आपण टाकलं ट्रान्सप्लांटला तर ते 90 डिग्री अँगलला नाही ग्रो व्हायला पाहिजे, ते 35 to 45 degrees अँगलला ग्रो व्हायला पाहिजे. म्हणजे आपल्या केसांच्या बरोबर ते चांगलं वाटणार आणि नॅचरल वाटणार. तर हे फॉलीपेन टेक्नॉलॉजीतून केस कम्प्लीट परत येतात आणि ते जीवनभर राहतात. आणि आपल्याकडे केदार आहे आज, जे एक यंग पेशंट होतं. Yes. आज त्याची लाईफ चेंज झालेली आहे, ते आहे आपल्याकडे लाईव्ह. तर आय एम शुअर ही विल ऑल्सो टेल यू की काय त्यांच्या एक्सपिरियन्स आहे करून. आणि आपल्याकडे लाईव्ह आहे केदार. आपण आता तुझा फोटो बघतोय आधीचा आणि नंतरचा, आणि आता आमच्या कार्यक्रमात आपण सहभागी झालेला आणि एक परिवर्तन घडलेलं एकंदरीत संपूर्ण पर्सनॅलिटी मधलं आपण बघू शकतो. आपला काय अनुभव होता? माझा जो अनुभव आहे तो फारच चांगला आहे. म्हणजे मी आधी फार म्हणजे डिप्रेस झालो होतो, जवळपास केस घरचे सगळे प्रकार करून थकलो होतो.
एकदा सरांची ॲड पाहिली मी, आणखीन त्यांच्यानंतर मी इंटरनेटवर रिसर्च केलं. त्याच्यात कळलं मला की जगजाहीर ज्या ट्रीटमेंट्स आहेत त्या इथेच आहेत, यांच्याजवळ आहेत अवेलेबल. मी त्यांना जाऊन भेटलो. सरांनी सांगितलं की तू माझ्यावर विश्वास ठेव, आणखीन तुला मी कायापलट करून देईल. मी विश्वास ठेवला, सुदैवानी ठेवला असं म्हणता येईल. कारण जेव्हा माझा रिझल्ट आला, सुरुवात झाली, दोन महिन्यात सुरुवात झाली मला दिसायला हेअर, आणखीन पूर्ण कायापलट. म्हणजे आधी जसा मी दिसायचो, तुम्ही आता पाहू शकाल थोडा काय आधी दिसायचो आणि आता काय, अगदी म्हणजे पूर्ण कायापलटच झाला जवळपास. त्यानंतर माझं लग्न झालं. कशा रीतीने आपण बघितलं डॉक्टर महेश सर, हे बघा, हे सगळं त्याच्या ट्रान्सप्लांटेड केस आहे आणि हे जीवनभर राहणार. तुम्ही काही पण केलं तर निघणार नाही आणि स्वतःच्या केस आहे, स्वतःच राहणार. मला वाटतं हे एक खरोखर आश्चर्यकारक वैद्यकीय चमत्कार म्हटला पाहिजे ह्याला, की कोणत्याही कट न घेता, कोणतेही मोठे कापाकापी न करता, केवळ लोकल अनेस्थेसियामुळे, त्यामुळे ह्याला आपण लेझर केशरोपण म्हणूया, की ह्याच्यात कोणतीही काटछाट नाही आहे, त्यामुळे ह्याला शस्त्रक्रिया नाही आहे, गरज नाही आहे, विना शस्त्रक्रिया केशरोपण असं म्हटलं पाहिजे. आणि अवघ्या 1 रुपयात हे उपलब्ध आहे सर्वच रुग्णांसाठी. तर आपल्याला फक्त त्यासाठी फोन करायचा. पुढील नंबरवरती संपर्कासाठी जो स्क्रीनवरती आपण नंबर बघत आहात तो टिपून घ्या, 1800-266-1718 याच्यावरती आपल्याला फोन करायचा आहे. आपण अपॉइंटमेंट घेऊ शकता. आणि केवळ हेअर ट्रान्सप्लांट म्हणजे केशरोपण नव्हे तर इतरही उपचार अनेक उपलब्ध आहेत, त्याचाही आपण जरूर लाभ घेऊ शकता. आणि आपण ही चर्चा अशीच चालू ठेवणार आहोत एका छोट्याशा विश्रांतीनंतर. नमस्कार, हॅलो डॉक्टर कार्यक्रमात पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत. आपल्या ठिकाणी चर्चा सुरू आहे ती केस विकारांवरती असणाऱ्या आधुनिक उपचारांविषयी. आणि प्रख्यात केस विकार तज्ज्ञ असणारे डॉक्टर अपूर्व शाह आपल्याच्या कार्यक्रमात सहभागी झालेले आहेत. मला आवर्जून सर्वांना सांगायचं वाटतं की विविध प्रकारचे मानसन्मान, खास करून केस विकारांमधील असणाऱ्या संशोधनाबद्दल किंवा उपचारांबद्दल डॉक्टर अपूर्व शाहना मिळाले आहेतच. पण नुकतंच इकॉनॉमी टाइम्सने त्यांना आयकॉनिक ब्रँडचं एक अवॉर्ड देऊन सन्मानित केलेलं आहे. त्याबद्दल अभिनंदन सर आपल्या कार्यक्रमामध्ये. आणि एकंदरीतच आजच्या चर्चेमध्ये आपण मगाशी हेअर ट्रान्सप्लांट म्हणजेच अत्याधुनिक स्वरूपाच्या केश रोपणाची माहिती घेतली, की आता ज्याच्यामध्ये आपल्याला शस्त्रक्रिया करण्याची गरज उरलेली नाही आहे, कुठेही काप नाही आहे, अॅनेस्थिसियाची गरज नाही आहे, तर केवळ आपली एक एक केश रोपणी ही होणार आहे. आणि ते सुद्धा अवघ्या 1 रुपयामध्ये. फक्त आपल्याला त्यासाठी फोन करायचा. पुढील नंबरवरती आपण जे संपर्कासाठी बघत आहात स्क्रीनवरती, 1800-266-1718 या नंबरवरती आपण फोन करू शकता, अपॉइंटमेंट घेऊ शकता. मोफत संपर्कासाठीचा नंबर आहे, टोल फ्री नंबर आहे. महत्त्वाचं म्हणजे रिचफील संस्था आता महाराष्ट्रात सर्वत्र कार्यरत आहे. मुंबईमध्ये अनेक ब्रँचेस आहेतच, पण या व्यतिरिक्त पुण्यामध्ये 5 हून अधिक ब्रँचेस आहेत. ह्या व्यतिरिक्त नाशिक, नागपूर, कोल्हापूर आणि गोवा या ठिकाणी सुद्धा आता रिचफील संस्था आपली शाखा देते. तर सर्वत्र महाराष्ट्रामध्ये रिचफील संस्थेच्या शाखा आहेत. आपल्याला कोणत्याही स्वरूपाचा केस विकार असो किंवा केस गळती असो, टक्कल असो, आपण जरूर पुढील नंबरवरती फोन करा आणि जरूर ही ट्रीटमेंट किंवा हे उपचार, या उपचारांचा लाभ घ्या. पुन्हा एकदा कार्यक्रमाकडे वळण्याआधी मला एक आपल्याला या ठिकाणी एबी दाखवायला आवडेल की अवघ्या 1 रुपयामध्ये कशा रीतीने हे सर्व उपचार उपलब्ध झालेले, बघूया आपण आता स्क्रीनवरती. हेअर ट्रान्सप्लांट चे किती होतील? 0 इंटरेस्ट आणि 1 रुपया डाऊन पेमेंट. 1 रुपया? अरे वा. रिचफील नॅचरल हेअर ट्रान्सप्लांट 1 रुपयाच्या डाऊन पेमेंट मध्ये हेअर ट्रान्सप्लांट, कापणे, टाके आणि घाव नाही. मग 1 रुपया कधी भरू? भरला की मिस्टर साठे, तुझी बायको आहे, तुझ्यावर एवढा खर्च तर करूच शकते. रिचफील नॅचरल हेअर ट्रान्सप्लांट, जादू पुन्हा जागवा. येस, आपण हे बघितलं सर, आत्तापर्यंत हेअर ट्रान्सप्लांट एक्सपेन्सिव्ह आहे समजलं जायचं, पण आपण खास करून सर्वसामान्य रुग्णांसाठी नेहमीच प्रयत्नशील असता, विविध प्रकारचे उपचार आपण घेऊन आलात भारतामध्ये. 1 रुपयाच्या ह्या हेअर ट्रान्सप्लांट मागे काय आपली एकंदरीतच संकल्पना आहे, काय सांगायला आवडेल डॉक्टर? जे केस आहे ना, केस आणि स्किन, जसं सांगते की हे दीज आर द 2 मोस्ट विजिबल पार्ट्स ऑफ अ ह्युमन एनाटॉमी. जे आपल्याला दिसते ते पहिला केस आहे आणि आपली स्किन आहे. म्हणजे हे आपल्याला सेल्फ इमेज, प्रेस्टीज आणि कॉन्फिडन्स देतात. आणि मेडिकली बॉडी डिस्मॉर्फिक डिसऑर्डर म्हणतात, की समजो केस असताना बरोबर नाही असलं तर माणसांची कॉन्फिडन्स शॅटर होतात, ते इंट्रोवर्ट होऊन जातात, कोणाला भेटायला नाही पाहिजे असं त्याला मनात होतात. तर आम्ही विचारलं की हे ट्रान्सप्लांट जे टायमाला आम्ही आलं ते टायमाला 3 लाख रुपये, 4 लाख रुपये आणि खूप एक्सपेन्सिव्ह होतात, राईट? स्पेशलाइज टेक्नॉलॉजी आहे. तर एकच मिशन होतं की कसं हे बेस्ट टेक्नॉलॉजी वर्ल्डमध्ये सगळं हिंदुस्थानमध्ये आपल्या सगळं आम आदमी कॉमन मॅनसाठी आणायला पाहिजे आणि बेस्ट प्राईसमध्ये आणायला पाहिजे. तर हे AHIच्या बरोबर आपण जे इंटरॅक्शन केलं, त्यांच्याबरोबर आम्ही यु नो जॉईंट एफर्ट केली आणि लंडनतून AHIचे हे टेक्नॉलॉजी जे आहे की कट नाही, स्टिचेस नाही, आणि इम्पॉर्टंट चीज हे आहे की ते फॉली पेन टेक्नॉलॉजी आहे. म्हणजे केस आपण केदारचं पण बघितलं तर नॅचरल अँगलमध्ये केस ग्रो होतात,
ते फॉलीपेन टेक्नॉलॉजीतून होतात की जे 45 डिग्रीतून केस ग्रो होणार ना 90 डिग्रीतून नाही होणार. म्हणजे ट्रान्सप्लांट पण हे नाही की कोणी कुठे पण काही करू शकतात करून, हे हायली स्पेशलाइज टेक्नॉलॉजी आहे. आणि आयडिया हे जो आहे की सगळं भारतांच्या सगळं आपलं युनो लोगामध्ये बेस्ट टेक्नॉलॉजी फॉरेनची जे बेस्ट आहे ते बेस्ट प्राईसमध्ये हिंदुस्थानमध्ये आणायची. आणि हे एक आणखीन एक एफर्ट आहे आमच्याकडे हे लास्ट 32 वर्षामध्ये जे आम्ही करतात की हे जे ट्रान्सप्लांट ज्याला AHI ट्रान्सप्लांट म्हणतात, फॉलीपेन टेक्नॉलॉजी म्हणतात, नो कट नो स्टिचेस नो स्कारिंग नॉन इन्वेझिव्ह आहे. आणि आणखीन एक सांगायचे डॉक्टर महेश की आता टेक्नॉलॉजी आणखीन इथे पुढे झालेली आहे की याच्यामध्ये टक्कलपणा करायची पण गरज नाही. आपल्याला समजू टक्कलपणा नाही करायचा आहे तर टेक्नॉलॉजी इथे ॲडव्हान्स झालेली आहे की आपल्याला टक्कलपणा पण नाही करायचं आणि की जे जसं आहे तुम्ही असंच जाणार आणि असंच बाहेर येणार आणि नंतर ती 21 दिवसानंतर केस परत गोरव व्हायला चालू होणार आणि 1 वर्षामध्ये कम्प्लीट कवर होऊन जाणार. तर इथे खूप ॲडव्हान्स झालेलं आहे. आणि लास्टमध्ये हेच सांगायचे डॉक्टर की कोणालाही हे वर्ल्डमध्ये आता हे वयमध्ये कोणालाही टक्कलपणातून जीवायची गरज नाही आहे. सायन्समध्ये ट्रायकॉलॉजीमध्ये इथे सगळं ॲडव्हान्समेंट झालं आहे की आपणाला स्वतःच्याच केस परत येऊ शकतात आणि जीवनभर राहू शकतात. पण काही पण औषधातून की काही पण दुसरा काही पण ट्रीटमेंटतून अनुवंशिक टक्कलपणामध्ये केस परत येऊ शकत नाही. फक्त ट्रान्सप्लांट एकच रीत आहे ज्यातून करू शकतो. मला वाटतं हे आपण बघत आहोत. आणि केदार यांचं उदाहरण की कशा रीतीने त्यांनी हे केश रोपणाचे उपचार घेऊन त्यांच्या आयुष्यात परिवर्तन घडले, आपणही टक्कलमुक्त होऊ शकता आणि आयुष्य जगण्याचा आनंद पुन्हा एकदा मिळवू शकता. तर त्यासाठी आपल्याला जरूर नंबर पुढील नंबरवरती फोन करायचा 1800-2661-7 सर. याच्या व्यतिरिक्त मला एक प्रश्न विचारायचा की हा एक भाग आहेच आपला की सर्जिकल, पण नॉन सर्जिकल उपचारही आपल्याकडे उपलब्ध आहेत विविध प्रकारचे, ते काय आहेत आमच्या प्रेक्षकांना काय सांगता येईल? ते डॉक्टर महेशने ते समजू टक्कलपणा खूप पुढे झालेला आहे. जे आपण 7 स्टेजेस बघितलं आपण स्क्रीनवरती, तर समजू 6 स्टेजवरती आहे आपण की 7वा स्टेजवरती आहे, म्हणजे टक्कलपणा खूप पुढे गेलेला आहे, राईट. तर केस जे पाठीमागून आपण घेतात ते केस इनफ नाही आहे, इथे नाही आहे की आपण पुरा कम्प्लीट टक्कलपणा करू आपण कवर करू शकतात. तर ते केसामध्ये ट्रान्सप्लांट पण काम नाही करणार. तर त्याच्यामध्ये नॉन सर्जिकल आहे जे सिस्टम असतात जे केसांच्या बरोबर जॉईन करत जातात आणि ते पण जीवनभर आपण राहू शकतात. पण त्याच्यामध्ये ते स्वतःच्या केस नाही आहे, ते ट्रान्सप्लांट नाही आहे, ते नॉन सर्जिकल स्विझरलँडतून सिस्टम येतात. ते आपल्या केसांच्या बरोबर जॉईन करतात आणि आपल्याला जे हेअरस्टाईल पाहिजे जसं पाहिजे स्विमिंग करू शकतात, शॅम्पू करू शकतात, रात्रीला झोपून तुमच्या बरोबर ते राहणार आणि ते आम्ही क्रिकेटला डाई पण मारू शकतात, सगळं करू शकतात. ते नॉन सर्जिकल टेक्नॉलॉजी. आपण ह्या अनुषंगाने नॉन सर्जिकल उपचार घेतलेल्या एका रुग्णांचा या ठिकाणी बाईट बघणार आहोत, त्यांचं मनोगत ऐकणार आहोत. बघूया आपण प्रत्यक्ष स्क्रीनवरती त्यांच्या आयुष्यात कसं परिवर्तन घडलंय. हाय, आय एम मिथेश कोठारी, वर्किंग इन शेअर मार्केट. एक्सीडेंट, लुकिंग टोटली डिफरेंट. अरे यार, तू तो पहचाने भी नहीं आ रहा है. ये सब मुझे कमाई मिल रही है लास्ट 6 महीने से. मुझे हेरिडिटरी का इश्यू अर्ली हेयर लॉस हो गया था. मैंने वेबसाइट वगैरह में सर्च किया जहाँ पे मुझे रिशफिल का नाम मिला. मैं अपने निज की नियर बाय रिशफिल में गया. वहाँ के जो ट्राइकोलॉजिस्ट डॉक्टर्स थे उन्होंने मुझे नॉन सर्जिकल ट्रीटमेंट के बारे में बताया जो मैंने कंप्लीट किया और मैंने ये चीज़ इम्प्लांट किया. उसके बाद लास्ट 5 महीने में लगभग रोज मुझे नए नए कमेंट मिल रहे. कोई बोलते हैं 10 साल छोटा हो गया, कोई बोलते हैं पहचाने में नहीं आ रहा है. इवन मेरे ऑफिस के बॉस और कलीग्स भी नहीं पहचान पा रहे. थैंक्स टू रिशफिल. रिशफिल में आपको इतना बढ़िया सर्विस मिलेगा. यहाँ के जो ट्राइकोलॉजिस्ट डॉक्टर्स एकदम अच्छी कंसल्टेशन देते हैं. यहाँ के स्टाफ टेक्नीशियंस बहुत बेस्ट है, बहुत कोऑपरेटिव है. मैं अपने हर एक फ्रेंड्स और रिलेटिव्स को एडवाइस दूंगा कि आप प्लीज़ अगर आपको हेयर के बारे में कुछ भी प्रॉब्लम है आपके नज़दीकी रिशफिल में जाइए, वहाँ के डॉक्टर्स और स्टाफ को कंसल्ट कीजिए. थैंक यू रिशफिल, यू लुक मी 10 ईयर यंगर. थैंक यू. बघितलं आपण कशा रीतीने सर्वच रुग्णांना याचा फायदा झालेला आहे. सर, कार्यक्रमाची वेळ मर्यादित आहे आपल्या, जाता जाता प्रेक्षकांना आपल्या काय सांगायला आवडेल? तेच सांगायचं आहे की टक्कलपणा करून जीवनभर राहायची गरज नाही आहे. इथे सायन्स प्रोग्रेस झालेला आहे, ट्रायकॉलॉजी प्रोग्रेस झालेली आहे की सर्जिकल नॉन सर्जिकल टेम्पररी खूप आहे रस्ता आहे, खूप ट्रीटमेंट्स आहे आणि आपल्याला कॉन्फिडन्स परत देऊ शकतात आणि जीवनभर हे परमनंट राहू शकतात. मला वाटतं की हा एक मुलाचा सल्ला होता की आपल्याला निराश होण्याची गरज नाही आहे, कारण केस गळती झाली टक्कल आली की अनेक रुग्ण डिप्रेशनमध्ये जातात किंवा अनेक विविध प्रकारचे इतरही आजारांमुळे जर का आपल्याला केस गळती असेल, ज्याच्यामध्ये हार्मोनल इम्बॅलन्स असो किंवा इतर आजारांमुळे होणारी केस गळती असो,
कोणत्याही स्वरूपाचा केस विकार असो, ज्याच्यामध्ये कोंडा चाई आहे, अकाली होणारे पांढरे केस आहेत, स्त्रियांचे खास करून केस विरळतेसारखा जो प्रॉब्लेम आहे, तर घनदाट केस मिळवण्यासाठी सुद्धा या ठिकाणी ॲनाग्रोसारखे उपचार उपलब्ध आहेत, ज्याचा आपण जरूर लाभ घ्या. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे टक्कलसाठी आजच्या कार्यक्रमात आपण मार्गदर्शन घेतलं डॉक्टर अपूर्व शाह यांच्याकडनं की नवीन स्वरूपाच्या हेअर ट्रान्सप्लांटविषयी, ज्याला आपण लेझर केशरोपण म्हणूया, ज्याच्यात विना काप विना शस्त्रक्रिया उपचार उपलब्ध झालेले आहेत आणि सर्वसामान्य रुग्णांपर्यंत हे उपचार पोहोचावेत ह्या हेतूने डॉक्टर अपूर्वश आणि रिचफील्ड संस्थेने आता अवघ्या 1 रुपयाच्या डाऊन पेमेंटमध्ये हे उपचार उपलब्ध करून दिलेले आहेत. त्याचा आपण जरूर लाभ घ्या. फक्त आपल्याला त्यासाठी फोन करायचा आहे पुढील नंबरवरती 1800-266-1718 या नंबरवरती जरूर फोन करा. हा मोफत संपर्कासाठीचा नंबर आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे रिचफील्ड संस्था आता महाराष्ट्रात सर्वत्र कार्यरत आहेत. मुंबई आणि पुणे या ठिकाणी असंख्य ब्रांचेस आहेतच, पण ह्या व्यतिरिक्त खास करून उत्तर महाराष्ट्रासाठी नाशिक, विदर्भासाठी नागपूर आहे आणि त्याचप्रमाणे पश्चिम महाराष्ट्रासाठी कोल्हापूर आहे आणि गोवा या ठिकाणी सुद्धा रिचफील्ड संस्थेची शाखा सुरू झालेली आहे. त्यामुळे त्या सर्व उपचारांचा आपण लाभ घेऊ शकता आणि जी सवलत आहे उपचारांमध्ये त्याचाही आपण जरूर फायदा उठवा. डॉक्टर एकच सांगायचे रत्नागिरीमध्ये पण आहे. ओके, सो कोकणातल्या लोकांसाठी रत्नागिरीमध्ये सुद्धा आता रिचफील्ड संस्थेची ब्रँच सुरू झालेली आहे, त्याचा आपण जरूर लाभ घ्या. डॉक्टर अपूर्व शाह केदार, आपण आमच्या आजच्या कार्यक्रमात सहभागी झालात आणि एक अमूल्य मार्गदर्शन सर्वांना केलं, त्याबद्दल मनपूर्वक आभार. धन्यवाद. थँक्यू. नमस्ते.